नमस्कार मित्रांनो टर्निंग चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत हो आहे बघा मित्रांनो सध्या एन टी पी सी आणि रेल्वे ग्रुप डी यांच्या पेपर सुरू आहेत सोबतच पोस्टाचे देखील पेपर सुरू आहेत आता त्या पोस्टाच्या परीक्षेमध्ये आणि एन टी पी सी जी रेल्वे सी बी टी लेवल वनचे जे पेपर चालू आहेत त्यामध्ये जी प्रश्न येत आहेत आता एक प्रश्न होतं राज्य आणि राजधानी यासंदर्भात त्यानंतर एक प्रश्न होता एखाद्या राज्याचे राज्यपाल कोण तर मित्रांनो या संदर्भात जसे दिक, प्रश्न आलेले आहेत आगामी रेल्वे ग्रुप डी ला देखील प्रश्न येऊ शकतात तुम्हाला एक सांगायला आणखीन एक आश्चर्य वाटेल की ज्यावेळेस एन टी पी सी सी जी आहे परीक्षा यापूर्वीची झालेली त्यामध्ये एक प्रश्न होता युनोचे आठवे सरचिटणीस कोण आठवे सरचिटणीस होते बाणकीमून तो प्रश्न जो काल शिफ्ट झालेली आहे म्हणजे काल सहा तारखेची सहा जानेवारीची जी शिफ्ट झाली त्यामध्ये हा प्रश्न जशाला तसा आला होता म्हणजे मागचे प्रश्नपत्रिका देखील तुम्ही अभ्यासले तर तुम्हाला शंभरपैकी एक दोन जे प्रश्न आहेत ॲज इट इज तुम्हाला त्या मागच्या प्रश्नपत्रिकेतून मिळून जातील आणि एक दोन म्हणजे तुम्ही असं कमी समजू नका की वीस पंचवीस प्रश्नपत्रिकेमधून दोन प्रश्न येतात आणि ते कमी आहेत तर तसं नाही तुम्हाला फिक्स स्कोअर देणारा हा असतो आणि एका मार्काने देखील पोस्ट जाऊ शकते हे आपल्याला माहीत आहे तर मी जास्त काही सांगणार नाही त्या संदर्भात आपण एक वेगळा व्हिडिओ आपण बनवू तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू राज्य आणि राजधान्या म्हणजे वेगवेगळ्या राज्य आणि राजधान्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहू प्रश्न स्वरूपामध्ये हिमाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे मित्रांनो तर ती आहे सिमला हे लक्षात असू द्या त्यानंतर हरियाणा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर, तर मित्रांनो चंदीगड आता इथं पंजाब टाकलेलं आहे ते मुद्दाम टाकलेले आहेत इथं एक लक्षात घ्या पंजाब आणि हरियाणा या दोघांची राजधानी ही जी आहे ती चंदीगडच आहे चंदीगड हे एक केंद्रशासित प्रदेश पण आहे हे पण लक्षात असू द्या पुढे पाहू आपण गंगटोक ही राजधानी कोणत्या राज्याची आहे हो तुम्हाला आतापर्यंत कोण रा... राज्याची राजधानी विचारली परंतु कोणती राजधानी कोणत्या राज्याची आहे हे देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर मित्रांनो त्याचं वि उत्तर आहे सिक्कीम लक्षात असू द्या पुढे जयपूर ही राजधानी कोणत्या राज्याची आहे सांगा तर जयपूर ही साहजिकच राजस्थानची पश्चिम बंगाल कोलकाता नागालँडची कोहिमा गुजरातची काय तर आपलं अहमदाबाद सॉरी अहमदाबाद नाही तर गुजर आपलं गांधीनगर जी जी याच्यावरून लक्षात ठेवा त्यानंतर पाहू मित्रांनो हां हे सांगायचं राहिलं तुम्हाला हे स्वतः मी आणि मेघदू थिर्लेकर सर विजयपत पब्लिकेशनच्या नावाखाली पब्लिकेशन अंतर्गत भारतीय रेल्वे भरती जी मागच्या प्रश्नपत्रिका झाल्यात त्या आपल्याला हिंदीमध्ये अवेलेबल झाल्या होत्या आपण त्या मराठीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर एक वेळेस अवश्य पुस्तक रेफर करा परीक्षा रेल्वे ग्रुप डीसाठी पण अत्यंत उपयुक्त ठरेल असं हे पुस्तक आहे सोबत एन टी पी सीचे जे फेज थ्री आणि फोरमध्ये प्र पेपर आहेत त्यांनी तर अवश्य आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे मागच्या प्रश्नपत्रिकेतून एक दोन तीन असे प्रश्न येतच आहेत तुमच्या शिफ्टमध्ये येण्याचे चान्सेस भरपूर आहेत तर घरपोचसाठी तुम्ही आणि प्रत्येक जिल्ह्यात बुक स्टॉलवर अवेलेबल आहेत तरी तुम्ही ऑन ऑनलाईन किंवा घरपोच पाहिजे असेल तर, तर बुक पुणे यांना संपर्क करू शकता पुढचा प्रश्न पाहू मेघालय राज्याची राजधानी कोणती आहे तर मित्रांनो तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये हे करा प्रत्येकाचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करा सिलाँग ही जी आहे ती आपली मेघालयाची राजधानी आहे मिझोरमची राजधानी कोणती तर एजॉल लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यात जास्त जे आहे ना कन्फ्युजन करणारे राज्य आणि राजधानी जी आहेत ते सेवन सिस्टर्स सेवन सिस्टर राज्य तुम्हाला माहिती आहेत का जे पूर्वोत्तर राज्य असं त्यांना म्हटलं जातं त्यामध्ये आलं नागालँड बरोबर त्यानंतर सिक्कीम त्यानंतर आलं मेघालय मिझोरम त्रिपुरा हे जे इकडले पूर्वोत्तर राज्य आहेत ते जे सात आठ जे राज्य आहेत त्यांच्या राजधान्याचे जे आहेत नावं राज्यांचे राजधानी ते नाव लक्षातच ठेवायचा प्रयत्न करा आणि ते सर्वात जास्त कन्फ्युजन करणारे आहेत मिझोरमची राजधानी कोणती तर एजवॉल हे लक्षात असू द्या पुढे मणिपूर राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर मित्रांनो मणिपूरची इम्फाळ आहे आणि मुद्दा मी तिकडलेच प्रश्न घेतलेले जनरली तुम्हाला प्रश्न जे आहेत ते येऊन लागतात आता मी तुम्हाला महाराष्ट्राची राजधानी कोणती घेऊ असं घेण्यात काही अर्थ नव्हता सिलवासा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे तर मित्रांनो याचं उत्तर यापैकी नाही दमन दीव केंद्रशासित प्रदेशाची राजधानी जी आहे ती सिल्वासा आहे आता काय झालं मित्रांनो दादरा नगर हवेली आणि दमन दमनदीव हे सगळं एकच केंद्रशासित प्रदेश झालेलं आहे हे लक्षात द्या मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे तर मित्रांनो भोपाळ त्यानंतर मित्रांनो बुक संदर्भात मी तुम्हाला सांगितलेलं आहे हां पाटणा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर मित्रांनो बिहार या राज्याची राजधानी झारखंड ची राजधानी रांची हे लक्षात असूया पंजाबची मी सांगितलं दिसपूर पश्चिम बंगाल राज्याची राजधानी कोणती मित्रांनो पर्याय दिलेला आहे साहजिकच कोलकत्ता चेन्नई आपलं तमिळनाडूची भोपाळ मध्य प्रदेश म्हणजे ह्याच्यातच तुमचं या कारणास्तव आपण ते घेतलेलं आहे आगरतळा ही राज या राज्याची राजधानी आहे तर मित्रांनो ती आहे त्रिपुरा नागालँडची एजॉल पश्चिम बंगालची कोलकाता परत परत रिपीट रिपीट तुम्हाला एक लक्षात ठेवा रीड लेस बट रिवाईज मोर म्हणजे तेच तेच असते परंतु आपण रिव्हिजन कमी करतो ह्या गोष्टीमुळे आपला स्कोअर जो हो आहे तो कमी येत असतो लक्षद्वीपची राजधानी केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे मित्रांनो तर कवारत्ती आहे हे लक्षात असू द्या रांची ही राजधानी खालपैकी कोणत्या राज्याची आहे तर झारखंड या राज्याची आहे मित्रांनो जर तुम्हाला एन टी पी सी रेल्वे ग्रुप डीचे टेस्ट सिरीज जॉईन करायचं असेल तर टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलंच तिथे तुम्हाला दोन तीन फ्री पण टेस्ट अवेलेबल आहेत त्यानंतर मित्रांनो छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती आहे तर मित्रांनो रायपूर ही राजधानी आहे त्यानंतर तमिळनाडू राज्याची राजधानी कोणती आहे आत्ता सांगितलं होतं मी तमिळनाडूची राजधानी चेन्नई त्यानंतर तेलंगणा राज्याची राजधानी कोणती आहे तर मित्रांनो हैदराबाद तेलंगणा कोणत्या राज्यापासून विभक्त झालेला आहे मित्रांनो तर आंध्र प्रदेश या राज्यापासून वेगळं झालेलं आहे अमरावती या राज ही राजधानी कोणत्या राज्याची निश्चित करण्यात आलेली आहे बरोबर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे वेगळं झाल्यानंतर हैदराबाद ही दोघांची संयुक्त राजधानी पंधरा वर्षासाठी निश्चित करण्यात आली होती मग त्यानंतर आंध्र प्रदेशनं अमरावती ही स्वतःची राजधानी निश्चित केलेलं आहे हे लक्षात असू द्या गोवा या राज्याची राजधानी कोणती आहे मित्रांनो तर पणजी हे लक्षात असू द्या त्यानंतर दिसपूर ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ने ने तर मित्रांनो आसाम उत्तराखंड राज्याची उन्हाळी राजधानी कोणती नव्यानं सुरू झालेली आहे मित्रांनो हे एक लक्षात असू द्या लेटेस्ट करंट अफेअर्समध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतात आणि हा आत्ताच निर्णय घेतलेला आहे तर गैरसन अशा प्रकारे आहे खालीलपैकी गुजरातची राजधानी कोणती आहे वर मी अहमदाबाद म्हटलं होतं परंतु मित्रांनो तिचं राजधानी आहे आपली गांधीनगर त्यानंतर उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे तर मित्रांनो ती आहे लखनौ तिरुवनंतपुरम कोणत्या राज्याची राजधानी आहे तर मित्रांनो ती आहे केरळ ओडिसा राज्याची राजधानी कोणती आहे ओडिसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर कोणती आहे भुवनेश्वर मित्रांनो अशा प्रकारे थोडक्यात आपण राज्य व राजधानी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ बनवायचा उद्देश काही नव्हता परंतु व्हिडिओच्या मार्फत देखील विद्यार्थी काही कनेक्ट होतात आता तुम्हाला टेस्ट सिरीजबद्दल सांगायचं झालं तर बघा मित्रांनो तीस टेस्ट आहेत विश्लेषणसह आणि मराठीतून उपलब्ध असणारी ही महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज आहे टेस्टमध्ये टायमर आहे त्यामुळे तुम्हाला वेळेच्या आत सोडवण्याचा अनुभव येईलच अभ्यासक्रमानुसार आहे त्यानंतर वेगवेगळ्या म्हणजे संदर्भ जो आहे तो योग्य ठिकाणचा घेऊनच आपण ते तयार केलेला आहे त्यानंतर ज्यावेळेस तुमची टेस्ट संपेल ना त्यानंतर तुमचा स्कोअर कळेल आणि रँक पण तुम्हाला समजणार आहे त्यानंतर पुस्तकासंदर्भात सांगायचं झालं तर संयुक्त राष्ट्रसंघाचे सध्याचे महासचिव कोण आहेत हे आपल्या टेस्ट सिरीजमधला प्रश्न होता जो पहिल्या शिफ्ट मध्ये एन टी पी सीच्या पहिल्या शिफ्ट मध्ये प्रश्न आला होता आणि तो आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पण होता आता ह्याच्यात सांगायचं काय मित्रांनो असं म्हणत नाही की आमच्या टेस्ट सिरीजमधून प्रश्न येतील टेस्ट सिरीज ही एक मार्गदर्शक असतं तुम्हाला एक पॅटर्न असतो तुम्हाला तर अभ्यास करावाच लागेल ओव्हरऑल सर्व परंतु एक दिशा दाखवायचं काम जे आहे ते टेस्ट सिरीज करत असतं त्यानंतर मागच्या प्रश्नपत्रिकेतून कसे प्रश्न येतात हे तुम्हाला सांगायचं होतं यासाठी मी प्रूफ घेतलेलं आहे आपलं तर पहिला भारतीय संचार उपग्रह कोणता हा प्रश्न गेल्या मागच्या एक्झामला पण आला होता आणि आत्ताच्या एन टी पी सीच्या फेज वन जे चार दिवस चालले त्यामध्ये देखील हा प्रश्न आलेला होता असे दोन चार मी प्रूफ म्हणून घेतलेलं आहे कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये कोणती नदी वाहते तर मित्रांनो ती आहे कावेरी तर ह्या संदर्भात देखील प्रश्न आलेला होता बस असे काही प्रूफ आहेत हे आपलं पुस्तक आहे तुम्ही बिंदास घेऊ शकता आणि खरंच निश्चितच चांगलं पुस्तक आहे मित्रांनो आता आपण रेल्वे ग्रुप डीसाठी रेग्युलर व्हिडिओ बनवणार आहोत कारण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा टर्निंग पॉईंटचा हा प्रयत्न असेल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ